दिस न्यूज स्पॉन्सर्ड बाय गौरव कलश। भंडारा तहसील अंतर्गत धारगांव जिला परिषद क्षेत्र के अंतर्गत डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी समर्थ बुद्ध अभियान के शुरुआत 3 अगस्त मंगलवार से जिला परिषद क्षेत्र के तहत आने वाले गुंथारा गांव से की गई, जिसके तहत कार्यक्रम का आयोजन धारगांव जिला परिषद क्षेत्र प्रमुख रमेश चौरे की अध्यक्षता में भाजपा तहसील अध्यक्ष विनोद बांते, जिला महामंत्री प्रशांत खोबरागड़े, अरविंद भालाधरे, महेंद्र निर्बांते, मंगेश ढूमने, टेकराम पडोले, नीलकंठ कायते, शंकर लोले, जयप्रकाश शेंडे व ओम प्रकाश गिरेपुंजे की प्रमुख उपस्थिति में संपन्न हुआ। इस बूथ अभियान के तहत जिला परिषद क्षेत्र के तहत आने वाले सभी बूथ को आगामी जिला परिषद चुनावों के मद्देनजर मजबूत करने का लक्ष्य भाजपा की ओर से रखा गया है, जिसके तहत लगातार 15 दिन तक भाजपा कार्यकर्ता विस्तारक के रूप में कार्य करेंगे। वहीं हर एक बूथ पर 30 कार्यकर्ताओं को लगाया गया है। इसके माध्यम से आगामी काल में भारतीय जनता पार्टी के विस्तार को अधिक गति मिलेगी। समर्थ योजने अंतर्गत आमच्या तालुक्यामध्ये जी मोहीम राबवण्यात येत आहे, त्यामध्ये शक्ती केंद्र प्रमुख, पालक आणि विस्तारक अशा तिघांना त्या जिल्हा परिषद क्षेत्राची जबाबदारी दिलेली आहे। आणि आज पहिला दिवस आहे, गुंथारा धारगाव जिल्हा परिषद क्षेत्रामध्ये आज आम्ही पहिली बैठक आयोजित केलेली आहे। आणि या आयोजनामध्ये सर्व तिघांनी प्रत्येक बूथवर जाऊन एक नवीन बूथ कमिटी स्थापन करायची आहे आणि तिला एक योग्य स्वरूप देऊन 15 ऑगस्टच्या अगोदर आम्हाला जमा करायचं आहे सर्व तालुक्यातून। याच्यामुळे एकच होईल की पक्षवाढीला एक मोठा हातभार लागेल आणि पक्ष पूर्णत्वास येईल आणि यामुळे सक्षम होईल आणि त्याच्यामुळेच जिल्हा परिषदसुद्धा सक्षम होईल। जिल्हा परिषद सक्षम झाली तर विधानसभा होईल, विधानसभा झाली तर लोकसभा होईल, त्यामुळे पूर्ण देशामध्ये भारतीय जनता पार्टी मजबूत हातभार लागेल। जनता पक्षातर्फे महाराष्ट्र प्रदेशातर्फे डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी समर्थ बूथ अभियान 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्टपर्यंत पूर्ण जिल्ह्याभर राबवण्यात येऊन आलं आहे। त्यानुसार जे जे शक्ती केंद्र नेमले आहेत, एका शक्ती केंद्रावर 5 ते 6 बूथ आहेत, त्या शक्ती केंद्र प्रमुखांनी आणि तिथला एक विस्तार सोबत दिला त्यांच्या, त्यांनी प्रत्येक बूथवर जाऊन पूर्ण एका बूथवर 30 अधिक 1 म्हणजे 31 ची एक आपली समिती बनवणे, एका बूथची 31 ची एक समिती राहील आणि त्या समितीमध्ये सर्वसमावेशक लोक सभासद असले पाहिजे, भाजपचे तरुण असले पाहिजे, महिला असले पाहिजे, अनुसूचित जातीचे असले पाहिजे, सगळं समावेशक अशी एक ती समिती असली पाहिजे। आणि हे सगळे समित्या 15 ऑगस्टच्या पूर्वी सगळ्या झाल्या पाहिजे, त्यात सगळ्या विस्तारकांनी आणि शक्ती केंद्र प्रमुखांनी स्वतः जातीने उपस्थित राहून आपला समूह हा सगळा गठित करायचा आणि ह्या समित्या नंतर मग तालुका अध्यक्षांना पाठवायचं, ते मग जिल्ह्याला पाठवतील, जिल्हा प्रदेशाला पाठवेल, अशा प्रकारे हा अभियान 15 तारखेच्या आपल्याला पूर्ण करायचा। आपके अपने चैनल BS क्राइम इंडिया न्यूज की खबर सबसे पहले देखने के लिए चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाना ना भूले।